अभिनेत्री रिंकू राजगुरु हिची आर्चीच्या भूमिकेनंतर चांगलीच प्रसिद्धी तर वाढलीच, पण तेवढीच तिची फॅन फॉलोईंगही वाढली आहे. रिंकू जिथेही जाते इव्हेंटसाठी, तिथे तिच्या चाहत्यांनी तिची एक झलक पहावी ह्यासाठी गर्दी केली असते. पण रिंकू अजूनही शाळेत शिकत आहे. सैराट रिलीज झाल्यानंतरच रिंकूचा 9वीचा रिझल्ट लागला आणि ती खूप छान मार्कांनी पास झाली. आता रिंकू 10वीत आहे आणि तिची शाळा सुरू झाली आहे, पण तिचे इव्हेंट्स काही संपत नाहीत. सैराटच्या यशानंतर ही संपूर्ण टीम कुठे ना कुठे इव्हेंट्स किंवा शोज करत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण टीम बिझी झाली आहे. त्यामुळे रिंकूला शाळेत जायला जमत नाहीये. 10वीचे वर्ष म्हणजे अत्यंत महत्वाचे आहे आणि रिंकू गैरहजर राहिल्यामुळे आता शाळेने कारवाई करायचं ठरवलं आहे. शाळेच्या व्यवस्थापन आणि मुख्याध्यापकांनी रिंकूला 15 दिवसात शाळेत हजेरी लावायला सांगितली आहे, नाहीतर तिच्यावर कारवाई करण्यात येईल असंही वृत्त आले आहे. शाळा सुरू झाल्यापासून एकही दिवस रिंकू शाळेत गेलेली नाही. तिला शाळेत भेटायलाही चाहत्यांची बरीच गर्दी होते. हे असे किती दिवस चालणार याबाबतही शाळेच्या व्यवस्थापनाने रिंकूला सांगितले आहे. तर आता एखाद वर्ष तरी रिंकूला चित्रपट सिनेसृष्टीतून लांब राहून तिच्या अभ्यासावर लक्ष द्यावे लागणार आहे. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.